तुमचं कसं सगळं मस्त आहे तुम्ही हसणार खिदळणार मिठ्या मारणार तुमचं तुमचं तुम्ही मैत्री जपणार तुम्ही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाचे नेते घ्या किंवा एखादा पक्ष फुटून बाहेर पडलेले नेते घ्या हे कधीच कुणाचे शत्रू नसतात हे सेटलमेंट करून संगणमत करून आपोआप एकत्र येतात पण कार्य करते खाली कार्यकर्ते एवढी कडक दुश्मनी घेतात म्हणजे तुम्ही कल्पना करणार नाही हे सगळे वरचे नेते आहेत ना म्हणजे शिवसेना फुटली शिवसेनेचं जेवढे फुटलेत आणि जेवढे आहेत तिथं ह्यांचा काय संवाद होत नसेल का राष्ट्रवादी फुटली ह्यांचा संवाद होत नसेल का बघा ना अशा मिठ्या मारतायत जसं काही शंभर वर्ष हे भेटलेच नाहीत खळखळून हसतायत हे कोण आहेत हे जयंत पाटील आणि सुनील तटकरे साहेब आहेत मित्रांनो जय जिजाऊ जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे यूट्यूबच्या फेसबुकच्या या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी राजकीय चिमटा घेतो आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही खरं सांगितलं पाहिजे म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या कमेंट तुमची भूमिका तुमचं मत हे आपण मांडलं पाहिजे तुम्ही बोलणार नाही तुम्ही एकमेकांना पाठवणार नाही तुमच्या मनातली खतखत तुम्ही बोलणार नाही मी बोलतो ना फक्त ती लोकांपर्यंत जाऊ द्या मी चर्चा कुणाबद्दल करतोय राष्ट्रवादीचे शरद पवारांचे समर्थक त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य जयंत पाटील साहेब आणि दुसरी चर्चा कोणाबद्दल करतोय जे राष्ट्रवादीमधून शरद पवार साहेबांकडून फारकत घेऊन जे अजित पवार साहेबांसोबत बाहेर पडले ते रायगडचे खासदार आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांची काल मुंबईमध्ये भेट झाली कशा मिठ्या मारत आहेत इकडं राष्ट्रवादी फुटली म्हणून बरेच लोक अजून मित्रामित्रात संवाद नाही कार्यकर्ते हँग झालेत बरं ज्यांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही ज्यांचा शिवसेनेशी संबंध नाही परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी ज्या पक्षांनी फार मोठं काम केलं किंवा ज्या कार्यकर्त्यांनी ज्या नेत्यांनी पक्षासाठी फार मोठं काम केलं आणि या महाराष्ट्राला नवीन चेहरे दिले तेच झालं राजकारण घाणेरडं पाहता हे सगळे नेते आपसात फुटले हो। वाईट वाटलं लोकांना आणि आता काय होतंय म्हणजे एकमेकांमधून विस्तव जात नाही सभागृहामध्ये एकमेकाच्या अंगावर उसळून जातात टी व्हीचे चॅनलचे बोम समोर आले की तावा तावाने विरोधात एकमेकाच्या बाईट देतात काही पिसाळलेले सोडलेलेच आहेत ते ईडीची सीबीआयची नोटीस यांच्या मागे पाठवतातच एवढं सगळं घाणेरडा राजकारण होऊन आरोपाच्या प्रचंड घाणेरड्या फैरी झडून ह्यांचे मात्र मित्रत्वाचे संबंध आहेत ते असलेच पाहिजेत राजकारणामध्ये जरी विरोधी बाकावर विरोधी गटामध्ये विरोधी पक्ष म्हणून जरी काम करत असलो तरी संवाद असला पाहिजे समन्वय असला पाहिजे परंतु एक पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी फुटली अजून हळदसुद्धा निघाली नाही आणि हे बघा महाराष्ट्रातले एक दोन दुसरा पक्ष जो एक नंबर महाराष्ट्रामध्ये काम करतो किंवा श्रीमंताचा पक्ष म्हणून ओळखला जातो विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन नंबरचा पक्ष आहे आमदारांच्या संख्येमध्ये काय परिस्थिती झाली जी फुटला ना तो पक्ष नेत्यांच्या स्वार्थासाठी आणि मग हे नेते एकमेकांना ज्या पद्धतीनं मिठ्या मारतायत पुढून पाठीमागून जे काय आहे ते हसतायत खिदळतायत याच्यातून सर्वसामान्य जनतेने काय घ्यायचं पवारसाहेब गप्प आहेत कुठं दिसत नाहीत आता पवार साहेब अधिवेशनाला दिल्लीला गेले समजा अहो घरातली माणसं सुद्धा म्हणतात अहो तुम्ही कितीही बडबड करा ह्यांच्यावर ह्यांच्यावर टीका करा हे पवार साहेबांनीच केले सर्वसामान्य सामान्य माणसं म्हणतात महिला म्हणतात मुलं म्हणतात पुरुष म्हणतात याचा अर्थ काय जर हे, हे सगळे एकत्र असतील तर महाराष्ट्रासमोर काय चित्र निर्माण करतायत बरेच जण टीका करतायत बरेच जण सोयीचं बोलतायत परंतु महाराष्ट्राच्या लोकांमध्ये मात्र तमाशा होतोय आता हा तमाशा असा आहे की हे सगळे नेते मुंबईमध्ये असतात दिल्लीमध्ये असतात आपल्याला खाली भांडायला लावतात हे रात्री एकत्र बसतात भेटतात चहा पाणी होतं जेवण होतं अजून काय दुसरं मनोरंजन होतं मस्त जेवण झोडतात आणि तुम्हाला आम्हाला मात्र बरेच कार्यकर्ते ज्या दिवशी राष्ट्रवादी फुटली माझा ठाम विश्वास आहे महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे दहावीस तीस टक्के कार्यकर्ते दिवसभर त्यांनी अन्न पाणी सुद्धा घेतलं नसेल त्यांच्या मनावर परिणाम झाला असेल दोन तीन दिवस हँग असतील अजित पवारांनी असं का केलं सुनील तटकरेंनी असं का केलं प्रफुल्ल पटेलांनी असं का केलं अव हे सगळे जाऊ द्या छगन भुजबळांनी असं का केलं तिकडे दिलीप वळसे पाटलांनी असं केलं अहो त्या कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ साहेबांनी असं का केलं फोल्डी राष्ट्रवादी गेले भाजप सोबत विचाराला सुद्धा त्यांनी सांगून नांगरा सगट बैल लावलाच की कसले विचारन कसलं काय हाच प्रश्न फक्त साध्या भाषेत सांगायचं सा म्हटलं एवढं सगळं घाणेरडं राजकारण झालं लोक अस्वस्थ झाले महाराष्ट्रामध्ये परत एकदा सेम पक्ष फोडीचा पॅटर्न सन्मान्य विश्ववंदनीय राज्य नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी करेक्ट कार्यक्रम केला त्याला सगळे बळी पडले असं असताना पक्ष फोडलेला असताना ही लोक हसू कसू शकतात म्हणजे मला त्या सुनील तटकरे साहेब आणि जयंत पाटील साहेबांची मैत्री त्यांची मैत्री काय असेल त्यांनी सार्वजनिक ते दिसलंच नाही पाहिजे हे कशाचं हास्य आहे हा कशाचा आनंद आहे मला प्रश्न पडला सगळे अजित दादा पवारांपासून सगळे ज्यावेळेस राष्ट्रवादी होते शिवसेना फोडली आणि चाळीस आमदार बाहेर पडले सगळ्यांना गद्दार गद्दार म्हणायचे पन्नास खोके आणि एकदम ओके म्हणायचे सेम अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली ह्यांना कुणीच गद्दार म्हणत नाही सगळे गद्दार म्हणायचे शब्द बंद झाले सध्या असा काय चमत्कार झाला याचा अर्थ असा आहे की आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट ही जी परिस्थिती आहे ना सध्याच्या राजकारणातली ही सोयीनं घडवलेली आहे सोयीनं ठरून कार्यक्रम केलेला आहे राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे तरुणांना इकडं वळू नये आहे त्यांच्याच घराण्यातच ते राजकारण आसपास फिरावं कुठल्याही सत्ताधाऱ्यांना जे कुठल्याही पक्षाचे असू द्या सत्ताधारी म्हणजे जे निवडून येतात स सब, म्हणजे सत्तेवर असो किंवा नसो विरोधात असले काय आणि काय पण त्या त्या पॉकेटमध्ये ते ते ज्या निवडून येतात तिथं दुसरा प्रतिस्पर्धी जन्माला येऊ नये निर्माण होऊ नये कदाचित त्याच्यासाठी हा सगळा खेळ असावा परंतु या सगळ्याला येणाऱ्या निवडणुकामध्ये सपशेल निवडणुकीतून प त्यांना हरवलं पाहिजे पाडलं पाहिजे नवीन पर्याय दिले पाहिजेत तरच यांची सत्तेची मस्ती जाईल पण यांच्या हास्यातून यांच्या मैत्रीतून यांच्या घनेड्या राजकारणातून महाराष्ट्राची मात्र टिंगल टवाळी होते आणि आता ते गद्दार तर हे का नाही याचा फक्त सुगावा लागला पाहिजे कारण प्रक्रिया तीच आहे बंड तेच आहे गद्दारीसुद्धा तीच आहे माणसंसुद्धा तीच आहेत फक्त पक्ष बदल आहे मग ह्यांना का तो लागू होत नाही हा साधा सरळ प्रश्न है। आहे आणि ह्यांच्या हास्यातून महाराष्ट्राची चेष्टा होते हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद